डेमोक्रॅटिक पार्टीच्या अधिवेशनामध्ये जो बिडन, कमला हॅरिस आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला बोल केला आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या दावेदार कमला हॅरिस यांच्यावर प्रतिहल्ला सुद्धा केला. बिडेन यांच्यापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामध्ये कमला हॅरिस यांच्या नावाचा उल्लेख अधिक येतोय. ट्रम्प यांनी कमला हॅरिस विषयी काय वक्तव्य दिलेत पाहूयात. बिडेन कमकुवत, कमला हॅरिसच बॉस. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीला यश आलं तर जो बिडेन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील. मात्र तसं झालं तर उपराष्ट्राध्यक्षपदी असलेल्या कमला हॅरिस यांचंच वर्चस्व सरकारवर असेल, त्या बिडेन यांच्या बॉस सिद्ध होतील, हे मत आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं. असं वक्तव्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या पराभवाचेही संकेत दिले आहेत. म्हणजे डेमोक्रॅटिकचे बिडेन यांच्या विजयाचा उच्चारच त्यांनी केलाय. कमला हॅरिस यांच्यावर टीका करण्याच्या नादात ट्रम्प हे बोलून गेले. बिडेन हे मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि थकलेलेही असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बिडेन आणि कमला हे दोघंही उन्मादी समाजवादी आहेत. त्यांच्या हाती तुम्ही अमेरिकेची अर्थव्यवस्था सोपवणार का, असा प्रश्न ट्रम्प यांनी विस्कॉन्सिन इथं केलेल्या भाषणात केलाय. डेमोक्रॅटिक पार्टीच्या आंतरिक निवडणुकीत कमला यांची स्थिती लाजिरवाणी होती. त्यांनी प्रायमरी फेरी सोडावी लागली होती याची आठवण ट्रम्प यांनी करून दिली. या पहिल्या फेरीत त्यांच्या समर्थकांची टक्केवारी 14-2% झाली होती. कमला या सरासरी पात्रता असलेल्या आहेत. त्यांचा स्वभाव सणकी असल्याची टिप्पणी ट्रम्प यांनी केली आहे. बिडेन हे समाजवादाचे समर्थक आहेत, मात्र ते टोकाची भूमिका घेत नाहीत. सध्या त्यांच्या आसपास त्यांच्यापेक्षा चाणाक्ष लोक आहेत. बिडेन यांच्यावर कमला हॅरिस यांनी टोकाची टीका केली होती याची आठवणही ट्रम्प यांनी करून दिली आहे. कमला हॅरिस यांचे बिडेन यांच्याविषयीचे चांगले मत नव्हते, अचानक त्या बिडेन यांची तारीफ का करत आहेत, असाही टोला ट्रम्प यांनी लगावलाय. बिडेन अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर निवडून आले तर अमेरिकेवर चीनचा प्रभाव वाढेल, असा निष्कर्ष ट्रम्प यांनी काढला. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.